सारे घड ले। प्रिंस हो जरा सांगा की आम्हाला काय नाही म्हणजे मागणं समजत ठीक आहे ना हे बघा अहो मागणं सगळं खराब झालंय श्या असं का गा म्हणजे कुठं अहो माग या अंगाला सगळं ह्या अंगाला ये ना हा तिथं सगळंच खराब आहे जरा करतो आणि कुठे बघा जरा तिथं सगळंच खराब आहे असं काय करताय ते कारण कुठं ऊपर जरा सांगा की हा मागच्या बाजूला बघा मागच्या इकडं हा तिथं दुसऱ्या अंगाला बनवू आई साहेब असं काय करताय तुम्ही असं इकडं बी ना मग हा तिकडं बी आणि इकडं बी हा इकडं बी अजून जरा सांगा की कुठं हा उजव्या अंगाला बी तिकडं हा आणि कुठं डाव्या अंगाला इथं डाव्या अंगाला उजव्या अंगाला डाव्या अंगाला उजव्या अंगाला काय चाललं काय चौकात उभारून काय ट्रॅफिक वळवले बघा या सुनबाईंचं जसं वाटतोळ होणार आहे वाटतोळ त्यांचे केस बी भूतावानी होणार आहेत आमचा पाणी दूषित करून टाकलाय तो हो पाटलीन बाई सुनबाईन बिगर तुम्हाला दुसरं कोण दिसत नाही वय कशाला त्यांना शिव्या देताय मग आता काय करू म्हणताय त्यांची पूजा करू की आरती ओवाळू या बघा हे सुनबाईंचं काम नाही यांचं नाही ठीक मग आता आम्हाला सांगा आमच्याच घरात आमच्या वाईटावर टपलंय कोण घ्या आता आपल्या घरात कट कारस्थान करणार दुसरं कोण आहे तुमच्या बिगर नाही म्हणजे जिच्या पुढं तुमची वाघाची शेळी झाली ती मायाच आहे ना व तिचेच उद्योग आहेत हे हा नाही 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 म्हणजे माया उद्योगी आहे पर ती असं नाही करायची अहो ती तर आमच्या बाजूने उभं राहिले हा अहो मांजर डोळे मिटून दूध पित असली म्हणजे बाकीच्यांना दिसत नाही असं नसतं ना पाटलीन बाई हे बघा येळीस तिचा कावा वळखा नाही तर कधी दगा देईल सांगता यायचं नाही आई साहेब बाबासाहेब अहो तुम्ही अजून इथंच चला चला नाश्त्याला वहिनी जाऊन बुर्जी पाव बनवलाय चला काय सांगतोस काय वाय चल चल आलोस अहो चला वाय तुम्ही मा मोर आम्ही आलोच वय वय या बुर्जी पाव नाही आई साहेब नॉनव्हेजचा कस काय भेद केला वहिनीनं आम्ही मी तोच विचार करायला मागच्या वेळेला तांबड्या पांढऱ्या रसाची पार वाट लावून टाकली होती आता भुर्जी पावाची काय अवस्था केले कोणच ठाव सगळे कुठे साहेबराव गेलाय सगळ्यांना बोलवायला बरी तिने रूम मध्येच नाश्ता केलाय येत आहे पाणी आण अजून वाढू नाही बस 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 सुगंध मस्त यायलाय नाद खुळा आम्हालाही वाडा बरी झाली ना हो बुर्जी पहिल्यांदाच केली आहे चांगली असेल प्रिन्स नाही जरा जपूनच बरं का उगा हात दाखव ना उलक्षण अवलक्षण तर होणारच आहे पण नेहाला आज होतोय तुमचा छक्का स्माउथ वॉश चला करा सुरुवात थांबा श्लोक म्हणायचा राहिला आहे ना
श्लोक अतिथी देवो भव. आबा साहेब हो आपल्या घरी पाहुणे आलेत ना, मग पाहुण्यांचा मान पहिला नाही का? बरोबर, कसे भी असले तरी पाहुण्यांना मान द्यायच हवा. या बसा. तेच तर ना, बघा ना आबासाहेब, कधीपासून सांगते मी हिला ऐकतच नाहीये. चल ये खायला. नाही नको, मला मला नकोय, मला बरं नाही वाटत आहे. अगं हा, अचानक तुमच्या तब्येतीला काय झालं? बघा ना आईसाहेब, ती लाजते सगळ्यांबरोबर खायला. काही होत नाही अगं, चल ये बस. अगं नकोय मला, ऐक माझं, मला बरं नाही. अगं पण काही होत नाही, मला बरं नाही. बस बस तू खायला सुरुवात कर. पहिला मान तुझा. आज तू खायला सुरुवात केल्याशिवाय कोणी खाणार नाही. करा सुरुवात, आम्हाला लय भूका लागली ती. मला ना खरच नकोय, आता आता नकोय, मी नंतर खाईन. असं कसं नको, खावा म्हणतोय ना. खा माया, खा ना. सगळे थांबलेत, भूका लागल्यात सगळ्यांना. आबासाहेबही म्हणतात ना, खा खा बरं, लवकर खा. चल तापरे, नकोय मला भुर्जी, मला आवडत नाही. तुला भुर्जी आवडत नाही हे तू मला सांगतेस? अरे नाही, म्हणजे बरं नसताना भुर्जी खाल्ली ना तर पचत नाही. भुर्जी पचणार नाही का? त्यात तू टाकलेला शॅम्पू पचणार नाही माया. बोलतेस तू, कसला शॅम्पू, कुणी घातला, काय काही बोलतेस तू? तू काल आई साहेबांच्या तेलात डिंक आणि आज भुर्जीत शॅम्पू तू टाकलास. कोणी सांगितलं तुला? उगाच वाटेल ते बोलू नकोस. हा कुणी कशाला सांगायला हवंय अगं, मी स्वतः पाहिलंय तुला किचन मध्ये चोरट्या पावलाने शिरताना. तेव्हाच डाऊट आला होता मला, म्हणूनच मी तिकडेच थांबले. आणि तर काल आई साहेबांच्या तेलात तू जो डिंक टाकला होतास ना, त्याची रिकामी बाटली पण सापडली तुझ्या खोलीत मला. ग म्हणजे आमच्या डोसक्यात डिंक टाकायचं कारस्थान या बायचं होत? तर नाही नाही आहे सर, ही खोट बोलते. सॉरी माया, माझा स्वभाव नाहीये ग कुणावर पाळत ठेवणं, कुणावर संशय घेणं हा स्वभाव नाहीये माझा. पण माझ्याकडे काही पर्यायच नव्हता, नाईलाज झाला माझा.
माझा संसार, माझं सौभाग्य, माझं मंगळसूत्र ह्या सगळ्यावरचा माझा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी हे करणं आवश्यक होतं मला. आणि शेवटी तू खोटी असे सिद्ध झालंच ना. काय 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 सिद्ध करणार आहेस तू? तू खोटं बोलतेस. ते डिंक शॅम्पू हे बघ, मला काही माहिती नाहीये यातलं. मी काहीही केलेलं नाहीये. नाही नाही केलंस? नक्की ना? हो नक्की नाही, मी काही केलेलं नाहीये. आणि काय काय पुरावा काय तुझ्याकडे? पुरावा आहे ना? आहे पुरावा. तू तू स्वतः. काय बोलतीयस तू? तू काहीही केलं नसशील तर आत्ताच्या आत्ता ती भुर्जी खा. हा? तू निर्दोष आहेस हे सिद्ध होई. बरोबर बोललात तुम्ही सुनबाई, 100% बरोबर बोललात. खावा बुर्जी. हे बघा, मी सांगितलंय मी नाही खाणार. अहो खावा असं कस? नाही नकोय मला, मी सांगितलं ना. खावा म्हणतो रे बा. बघा ही माया नाही, मायावी राक्षसी नाही, हे पुण्यांदा सिद्ध झालंय. आपल्या घराचं वाटोळा कराया ती या घरात आलीये. रांगडे पाटील, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय कळत नाही होय? परत आपले हातच दगडाखाली अडकल्यात म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार? हात दगडाखाली आहेत तव, मग तो दगड उचलून फेकून द्या बाहेर. प्रतापराव आता बास झालं. ईशाची लय परीक्षा बघितली, आजच्या आज तिला घरातून हाकलून द्या. प्रतापराव ही कीड घरात राहिली ना तर अख्ख घर पोखरल. जास्त विचार करू नका. सूनबाईंनी तिचं पितळ उघडं पाडलंय, आणखी काय करायचं बाकी आहे? आजच्या आज तिला घरातून हाकलून द्या. प्रतापराव ऐका, अहो काय झालं? असं का निघून आलात तुम्ही? आबासाहेब बोलत होते तुमच्याशी पण तुम्ही उत्तर पण दिलं नाही. अजून कोण काय म्हणाला माझ्याबद्दल? अजून कोणाच्या काय अपेक्षा आहेत? नाही आईसाहेब तर मग प्रिन्स नाही. हा साहेबराव, साहेबराव काय म्हणाला? असं का बोलताय तुम्ही? नाही घरातल्या प्रत्येक जण माझ्याकडून काही ना काही अपेक्षा करत असतो आणि मी अपेक्षा केली की प्रॉब्लेम आहे. हा काय झालंय? हा प्रश्न स्वतःला विचाराने. हा तुम्ही वचन दिलं होतं ना मला? काय वचन दिलं होतं बोला पटकन, काय वचन दिलं होतं? हेच की मी परीला कधीही सोडून जाणार नाही. अजून काहीतरी दिलं होतं वचन बोला.
बोला काहीतरी दिला होता वचन. घरात काही झालं तरी मी त्यावर रिएक्ट होणार नाही. मग काय रिएक्ट झालं? कोणी सांगितलं होतं ही डिटेक्टिव्ह गिरी करायला? कोणी सांगितलं होतं तुम्हाला? अहो सगळ्यांच्या भल्यासाठीच केलं मी. भुर्जी चांपू टाकला होता तिने, किती भयानक झालं. तुम्हाला काय वाटतं नाही हा मला ठेचता येत नाही मायाला की माझ्यात हिंमत नाही तिला ठेचायची? हो तसं म्हणायचं नाही. साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? तुम्हाला कळत कसं नाही की दरवेळी बोंबा बोंब करून हल्ला करायचा नसतो. वाघ जेव्हा शिकार करतो ना तेव्हा तो दबा धरून बसतो का? कारण तो योग्य संधीची वाट बघत असतो. जर आपल्याला लांब उडी घ्यायची असेल ना तर दोन स्टेप मागे यावं लागतं डॉक्टर असून हेही कळत नाही तुम्हाला? मायाला ठेचायचं आहे ना. मी नाही म्हणतच नाही मायाला ठेचायचं आहे, पण माझ्यापेक्षा जास्त घाई तुम्हालाच आहे. अहो पण मला कळत नाही आपण एवढे का घाबरत नाही. आम्ही घाबरत नाही आम्ही, पण मी का बोलतोय तुमच्याशी? तुम्हाला कळतच नाहीये ना. नाही कळत नाही म्हणण्यापेक्षा तुमची कुवत नाहीये हे सगळं समजून घेण्याची. तुम्हाला कळलंच नाही की माया समोर आपण माघार घेत नाही आहोत, फक्त माघार घेतोय असं दाखवतोय तिला. का तर तिने डिवोर्स पेपरवर सह्या कराव्यात म्हणून. हा सगळा माझा प्लॅन तुम्ही एका सेकंदात धुळीला मिळवलात ना. सॉरी हो, माझ्या खरंच लक्षात. बस बस, वचन दिलं होतं वचन मोडलं, विश्वासघात केलात माझा. माया कशी बाई आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे. उद्या जर तिचं डोकं फिरलं आणि तिच्या वागण्याचा घरच्यांना त्रास झाला ना तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार असाल. आलं का ध्यानात? तुझ्यामुळे माझा अपमान झालाय सगळ्यांसमोर. माझ्या माझ्या हक्काच्या घरात मला बाहेर काढण्याची भाषा करतायत सगळे फक्त तुझ्यामुळे. मला मला चॅलेंज दिलं होतंस ना घराबाहेर काढण्याचं? नाही तुला या घरातनं बाहेर काढलं ना तेही आजच्याच. बघ संपलीयस ग तुम्ही, हा संपलीयस. आमच्या भुर्जीत शॅम्पू टाकते काय? कधी नव्हे ते नॉनव्हेज खायला मिळतं आम्हाला? नाही आई साहेब, जे झालंय ना ते लय झाक झालंय. हा नाही हे सगळं जरा आधीच घडायला पाहिजे होतं. आबासाहेब ज्या काही तिच्यावर ओरडल्यात ना ते बघून तर आम्हाला हसायलाच येत होतं, पण आवरला आम्ही. हा नाही नाही हे सगळं झालंय ना ते न्या वहिनींमुळे फक्त. हा त्यांनी असं खटक्यावर बोट ठेवलं आणि मायाची जागेवर पलटीच करून टाकली. हा जरा शांत बसा की. हा इथं आधीच आमच्या डोसक्याचं भुसकाट झालंय, तुमचं आपलं सारखं जागेवर पलटी जागेवर पलटी. हा म्हणजे आम्ही हेच म्हणालोय की जे काही झालं ते चांगलं झालं, तिला अद्दल घडायलाच पाहिजे होती, नाहीतर तुमचं जे काही भुसगवणं करून. नाही नाही म्हणजे तुम्हाला जो त्रास दिलाय तिनं, तुमच्या केसांना जो त्रास दिलाय ना, त्याचा सगळ्याची अद्दल घडायला पाहिजे होती, शिक्षा व्हायलाच पाहिजे होती तिला. हा नाही नाही पण जे झालंय ना ते योग्यच झालंय. हा ती आता पुन्यांदा आपल्याकडे फिरकायची पण नाही. लाडका स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला.